नाशिक मध्ये ऑक्सिजन साठी रुग्णांच्या नातेवाईकांची धाबाधाव सुरू झाली आहे। सिक्स सिग्मा सह रामालयम हॉस्पिटल मध्ये सुद्धा ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर आहे। नाशिक मध्ये ऑक्सिजनची परिस्थिती गंभीर होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। ऑक्सिजन साठी काही नातेवाईक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत। साम टीव्हीकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली कैफियत मांडली आहे। नाशिकमध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनची आणीबाणीची परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे, कारण अवघ्या काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा काही खासगी रुग्णालयांमध्ये शिल्लक आहे। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना खरं तर आता ऑक्सिजन शोधण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आली आहे। काही रुग्णांचं नातेवाईक आपल्या सोबत आहे। माझा भाऊ ऍडमिट आहे रामालयम हॉस्पिटल पंचवटीमध्ये। तर आज चौथा दिवस आहे, तर त्यांनी सांगितलं आहे की काल रात्रीपासून ऑक्सिजनचे शॉर्टेजेस आहे। ते काल इन्सिडेंट झाल्यामुळे तर त्यांनी सांगितलं आहे की ऑक्सिजन तुम्हाला बाहेरून जर मिळत असेल तर तो पण अवेलेबल करा। आम्ही आमचा प्रयत्न करतोय, पण मग तिकडे वेटिंगला नंबर खूप आहेत। म्हणून एक विनंती आहे की लवकरात लवकर ऑक्सिजन मिळावा आमच्या हॉस्पिटलला, याशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत करायला आलेलो आहे। हॉस्पिटलमध्ये मी आता बघून आलो की ऑक्सिजन आता सध्या खूपच कमी, म्हणजे संपलेला आहे जवळजवळ कालपासूनच। तर त्यामुळे मी ही विनंती करतो की लवकरात लवकर ऑक्सिजन तुम्ही उपलब्ध करून द्यावा, आणि सपोज जर जिल्ह्यामध्येच जर कमी पडत असेल तर बाकीच्या ठिकाणून इम्पोर्ट करता येईल आपल्याला, त्याची पण पहिली सोय केली पाहिजे। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।